नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी तर्कमध्ये। आज आपण एकदम चविष्ट आणि चटपटीत कच्चा चिवडा बनवणार आहोत। हा कच्चा चिवडा तुम्ही संध्याकाळी एखाद्या वेळेस भूक लागली किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर बनवून खाऊ शकता। अप्रतिम लागतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो। तर चला मग सुरू करूया। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत हे जे भेळचे मुरमुरे असतात ते मुरमुरे मी घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर घ्या, नसतील तर तुम्ही साधे घेतले तरीही चालेल। त्याचसोबत दोन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत। दोन एकदम लाल टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत। एक वाटी पोहे घेतलेले आहेत, पातळ पोहे आहेत हे। आणि कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर कोथिंबीर घ्यायची आपल्याला म्हणजे चव छान येते। तर आता एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये आपण आपले जे पातळ पोहे आहेत ते पोहे ॲड करायचे आहेत। पोहे मी पातळ घेतलेले आहेत। त्याचसोबत आता यामध्ये मी दोन टोमॅटो बारीक कट केलेले घालते आणि दोन कांदेही घालणार आहे। कांदा आणि टोमॅटो जरा जास्तच घ्यायचा, याचं प्रमाण असं काही नसतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचसोबत मी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये ॲड करते, खूप छान आंबट गोड तिखट अशी चव येते। आपल्या टोमॅटोचा आंबटपणा आणि लिंबाचा आंबटपणा त्यामुळे खूप छान चव येते। आता याला मिक्स करून 5 मिनटं साईडला ठेवून देऊया, म्हणजे आपला जो टोमॅटोचा रस आहे आणि त्यासोबत लिंबाचा रस आहे त्यामुळे आपले पोहे जे आहेत ते छान सॉफ्ट होतात। तर एक 5 मिनटं मी याला साईडला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकताय आपले पोहे जे आहेत ते छान सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य ॲड करूया। सगळ्यात पहिले मी मुरमुरे ॲड केलेले आहेत, त्याचसोबत एक वाटी फरसाण घेतलेलं आहे, मिक्स फरसाण आहे हे। कच्चे शेंगदाणे घेतलेत, डाळ किंवा दाळवं। त्यासोबत मी इथे कच्ची कैरी जी आहे ती बारीक कट करून ॲड करणार आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल, पण कच्ची कैरी दाताखाली आली की चव खूप छान लागते। त्यासोबत मी इथे भरपूर कोथिंबीर ॲड केली आहे। आता याला थोडंसं मिक्स करूया आणि साईडला ठेवून देऊया। आता आपण एक तेल बनवणार आहोत मसाल्याचं। तर तुम्ही असंच कच्चं तेल आणि सुके मसाले टाकले तर ते आपले मुरमुऱ्यांना छान मिक्स होत नाहीत आणि छान कोट होत नाहीत, त्यामुळे आपण हे तेलामध्ये मसाले टाकणार आहोत। तर मी इथं चाट मसाला टाकला आहे 1/2 छोटा चमचा, काळं मीठ 1/2 छोटा चमचा। त्याचसोबत आपण यामध्ये घालणार आहोत साधं मीठ जे आपण रेग्युलर यूज करतो ते घालायचं आहे। अशा प्रकारे जर तुम्ही तेल करून जर मसाले आपल्या कच्च्या चिवड्यामध्ये ॲड केला तर खूप छान चवही येते, कलरही येतो आणि ते छान मुरमुऱ्यांना कोटही होतं। तर आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा साखर घातली आहे। आता याला छान मिक्स करायचं, तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे। आता आपण हे कच्च्या चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत। थोडं थोडं करून ॲड करायचं म्हणजे ते आपल्या मुरमुऱ्यांना छान लागलं जातं। जर तुम्ही ते कोरडं ॲड केलं तर आपले जे लाल तिखट आणि मीठ आहे साखर आहे ती खाली बसते आणि मुरमुऱ्यांना चांगली कोट होत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही तेल बनवून टाकायचं। तेल शक्यतो शेंगदाण्याचं घ्यायचं, मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे 3 चमचे। आणि हे पहा, मी हे सर्व तेल आपण या मसाला ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मुरमुऱ्यांमध्ये आणि छान मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे, तितकी चविष्ट लागते ही कच्चा चिवडा। याला काही ठिकाणी गरडेल पण म्हणतात, लातूर साईडला याला गरडेल म्हणतात आणि अप्रतिम लागतो। नक्की करून बघा, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा। याआधी मी तुमच्यासोबत बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्हाला कशा वाटतात तेही बघा, नक्की कळवा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत। धन्यवाद।